कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर एकमेकांविरोधात लढले होते. आता विधानसभेला मात्र समीकरण बदललंय. कारखानदारांविरोधातील लढ्याला बळ देण्यासाठी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांना पाठिंबा दिलाय. आज माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी माजी खासदार राजू शेट्टींच्या निवासस्थानी भेट घेतली. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील माजी खासदार राजू शेट्टींना मानणारा मोठा वर्ग आहे. स्वाभिमानीच्या या पाठिंब्यामुळे आमदार विनय कोरे यांच्या समोर आव्हान उभं राहिलंय. दरम्यान स्वाभिमानीचे शिरोळचे उमेदवार माजी आमदार उल्हास पाटील यांनी कालच नृसिंहवाडीत स्वाभिमानीच्या प्रचार शुभारंभावेळी तुमचा शाहूवाडीचा शिलेदार निवडून येणारे अशा शब्दात थेट उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत या पाठिंब्याचे संकेत दिले होते. साहेब, तुमचा शाहूवाडीचा शिलेदार सुद्धा निवडून येणार आहे, कारण तिथे मी कारखानदार आहे. काय वाईट वाटायचं कारण नाही. पाटील पाटलाच्या मत्तीला चालला. जाऊ का नको? जाऊ ना.